श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अगदी एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगणार आहे, जी भाषा म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी साध्या सोप्या पद्धतीने लक्षात येतात एका गोष्टीप्रमाणे किंवा जसं आपण बोलतो मैत्रिणीशी गप्पा मारतो त्या पद्धतीने सांगणार आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेष निद्रेमध्ये गेले होते आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेष निद्रेतून जागे होतात। म्हणून या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी म्हटलं जातं किंवा आपण कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखतो। तर उद्या आहे कार्तिकी एकादशी। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये कोणतीच एकादशी केली जात नाही, म्हणजे जसं की आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये जसं आमच्या घरामध्ये 12 महिन्याच्या एकादशी केल्या जातात, पण बरेच असे घर आहेत की त्यांच्याकडे एकादशी व्रतच केलं जात नाही। तरी सुद्धा जी आषाढी एकादशी असते आणि जी कार्तिकी एकादशी असते हिला मोठी एकादशी म्हटलं जातं, त्यामुळे आवर्जून ही आषाढी एकादशी जी आता होऊन गेली आहे आणि जी आता उद्या कार्तिकी एकादशी आहे तो उपवास आपण सर्वांनी करायचा आहे। अगदी म्हणजे आमच्या घरामध्ये तर माझी 7 वर्षाची मुलगी आहे, ती सुद्धा ह्या ज्या 2 एकादशा आहेत त्या पकडते, एवढं महत्व या 2 एकादशींचं आहे। वर्षभरामध्ये ज्या 21 एकादशी असतात त्या एकादशींचे उपवास जरी आपण पकडले नाही आणि या 2 एकादशीचे उपवास आपण पकडले तर त्या संपूर्ण वर्षभराच्या ज्या एकादशी केलेल्या असतात त्या एकादशी पकडल्याचं किंवा त्या एकादशी केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळत असतं। त्यामुळे ही उद्याची जी कार्तिकी एकादशी आहे ती आपल्या घरातील सर्वांनी आपण अगदी सर्वांनी हा जो उपवास आहे तो करायचा आहे। आता ठीक आहे की ताई आमच्या घरामध्ये आम्ही काही जण आहेत ते उपवास करू, पण अशी एखादी मंडळी आहे की ती हा उपवास करत नाही, मग या दिवशी काय खायचं किंवा काय खायचं नाही, घरामध्ये काय बनवायचं किंवा बनवायचं नाही। त्याचबरोबर उद्या एकादशी आहे आणि उद्या गुरुवार सुद्धा आहे, ज्यांचे स्वामींचे 11 गुरुवार सुरू आहेत, तर अशा ताईंना प्रश्न पडला असेल की उद्याची एकादशी तर मोठी एकादशी आहे, मग आम्हाला उपवास पकडायचा आहे, मग आम्ही तो 11 गुरुवार करावे की नाही, तो काउंट करावा की नाही, उपवास करावा की नाही, पूजा मांडणी करावी की नाही, किंवा उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास नाहीये, मोठी एकादशी असून सुद्धा तुम्ही पकडणार नसाल, तर मग कसं करायचं? तर बघा, उद्याच्या दिवशी ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी स्वामींचे जे 11 गुरुवार आहेत त्याची पूजा मांडणी करायची आणि एकादशीचा उपवास करायचा, कारण एकादशीच्या उपवासाच्या दिवशी अन्न खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे एकादशीचा उपवास करायचा पण स्वामींची पूजा करायची आणि हा जो गुरुवार आहे तो काउंट करायचा नाही। ज्यांचं स्वामींच्या 11 गुरुवारचं व्रताचं उद्यापन आहे त्यांनी सुद्धा उद्याच्या दिवशी फक्त उपवास करायचा, पूजा मांडणी करायची, पूजा करायची, पण एकादशी व्रताचं जे उद्यापन आहे, सॉरी, स्वामींच्या 11 गुरुवार व्रताचं जे उद्यापन आहे ते करायचं नाहीये। आता ज्या ताई ज्यांना एकादशीचा उद्याचा उपवास नाहीये तर त्यांनी एकादशीच्या दिवशी उद्याचा जो गुरुवार आहे ती पूजा मांडणी करायची, तुमचा रेग्युलर जसा उपवास असतो तसा उपवास करायचा आणि हा गुरुवार जो आहे तुम्ही काउंट करू शकता। कधी करायचा नाही, जर तुम्हाला एकादशी उपवास आहे तर तुम्ही काउंट करायचा नाही आणि एकादशी उपवास तुम्हाला नसेल तर तुम्ही काउंट करू शकता। पण उद्याच्या दिवशी उद्यापन करायचं म्हटलं तर बघा, बऱ्याच ताईंना किंवा बऱ्याचशा घरामध्ये जे एकादशीचे उपवास हे केले जातात त्यामुळे तुम्हाला सवाष्णी वगैरे बोलवायचे असतील तर ते तुमच्याकडे म्हणजे येऊ शकणार नाही, कारण बऱ्याच घरांमध्ये अगदी मुलांना सुद्धा एकादशीचा उपवास असतो, त्यामुळे मुलं मिळणं न मिळणं, त्याच्यामुळे उद्याच्या गुरुवारी एकादशीच्या दिवशी आपल्याला जे 11 गुरुवारचं उद्यापन आहे ते करू नका, पुढच्या गुरुवारी करू शकता। आता उद्या एकादशीचा जो उपवास आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्याला तांदुळाचे बनवलेले जे पदार्थ आहेत ते अजिबात खायचे नसतात। हे शास्त्रात सांगितलेलं आहे की एकादशीच्या दिवशी तांदूळ खायचे नसतात, म्हणून उद्या भात वगैरे या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीयेत, नॉनव्हेज खायचं नाहीये। जे तामसिक पदार्थ असतात, जे तामसिक भोजन मानलं जातं, तर ते भोजन आपल्या घरामध्ये बनवायचं सुद्धा नाहीये आणि खायचं सुद्धा नाहीये। उद्याच्या दिवशी स्पेशली कांदा वगैरे जे खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाचा वास येतो अशा ज्या वस्तू आहेत खाण्याच्या ते उद्याच्या दिवशी खाणं टाळायचं आहे, जर तुमच्या घरी उपवास पकडला जात नसेल तर। आणि आता उद्याची जी मोठी एकादशी आहे, समजा आपल्या घरी ती एकादशी आहे, तर मग आपण उपवास कसा करायचा?
तर उद्याच्या दिवशी साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ आणि भगरीपासून ज्याला बऱ्याच ठिकाणी वरई म्हटलं जातं तर यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो. पण जे मीठ वापरतो किंवा हे बनवण्यासाठी तुम्ही जे लाल तिखट वापरणार आहात तर रोजचा आपला जो मसाल्याचा डब्बा असतो त्यातील वापरायचा नाही. कारण रोज स्वयंपाक बनवताना आपले खरकटे हात वगैरे त्याला लागलेले असतात. कधी कधी आपण काय करतो की भाजी करताना कणिक मळताना एकीकडे भाजी असते मीठ टाकायचं असलं की त्यातलंच घेतो आणि टाकतो मग ते खरकट झालेलं असतं. तर उपवासाच्या दिवशी उद्याच्या दिवशी जे आपलं साठवणीतलं मीठ असतं जे आपण मोठ्या डब्यामध्ये वगैरे बाजूला ठेवलेलं असतं एक तर तुम्ही ते वापरू शकता. पण आम्ही ते सुद्धा वापरत नाही. उपवासाला सेंदव मीठ जे असतं ते वापरावं लागतं. पण तुमच्याकडे सेंदव मीठ नसेल तर तुम्ही जे साईडला ठेवलेलं आहे साठवणीतलं मीठ ते तुम्ही वापरू शकता. आणि जे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो हिरवी मिरची वापरली तर खूप चांगलं आहे. पण जर का तुम्ही लाल तिखट वापरणार असाल ते सुद्धा साठवणीतलं जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे. या पद्धतीने आपण ही छोटी छोटी काळजी घेऊ शकतो आणि हा जो उपवास आहे तो आपण करू शकतो. आणि उद्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू हे शेष निद्रेतून जागे होणार आहेत. त्यामुळे सकाळी देवपूजा करताना आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा बाळकृष्ण असतात तर बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला म्हणजे स्नान घालताना देवांना आंघोळ घालताना उचलण्याच्या अगोदर सुरुवातीला घंटी वाजवायची आहे. आपल्या देवघरामध्ये घंटी असते घंटानाद करायचा आणि एका हाताने आपण घंटी वाजवत वाजवत दुसऱ्या हाताने जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती उचलायची आहे. ती उचलत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे ती आपल्या तांबणामध्ये ठेवून भगवान श्री हरी श्री विष्णूंचा आपल्याला म्हणजे बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपण साध्या पाण्याने जो आहे भगवान श्री हरी श्री विष्णूंना स्नान घालू शकतो अभिषेक करू शकतो. त्यानंतर देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे त्यांना ठेवायचं आहे आणि उद्याच्या दिवशी एक तरी तुळशीपत्र भगवान श्री हरी श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे. भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा ही तुळशीपत्राचा उपयोग केल्याशिवाय किंवा तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय किंवा तुळशीपत्राचा त्यांच्या पूजेत आपण वापर केल्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे उद्या भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळशीपत्र आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. पण उद्याच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं नाहीये. उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण पाणी अर्पण करायचं नाहीये. उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला हात लावायचा नाहीये किंवा तुळशीच्या झाडाला हलवायचं नाहीये रोपट्याला हलवायचं नाहीये किंवा तुळशीपत्र तोडायचं सुद्धा नाहीये. ही काळजी जी आहे ती आपण आवर्जून घेतली पाहिजे. कारण उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या ध्यानामध्ये त्यांचा उपवास करण्यात वृंदा म्हणजे तुळस जी आहे त्या अगदी कडक म्हणजे निराहार जे आपण म्हणतो किंवा पाणी वगैरे काही न घेता त्या उपवास करत असतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये त्यांचं व्रत तुटतं असं म्हटलं जातं. म्हणून आपली जी पूजा आहे ती साधी नसते. तुम्ही दुरूनच म्हणजे हळदी कुंकू वगैरे तुळशीला अर्पण करू शकता तुपाचा दिवा जो आहे तो लावू शकता पण पाणी वगैरे अर्पण करू शकत नाही. तर या पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि आपल्या घरातील मंडळींना उपवास नसेल तरी कोणते पदार्थ खावेत कोणते बनवू नयेत हे पण मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे. तर या पद्धतीने साधं सोपं उद्याच्या दिवशी कार्तिक एकादशीचं जे व्रत आहे उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.